रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू। नजारे निराळे सितारे तराने, अदाए तुफानी दिल हुए बेकाबू। अनूठे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू। बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू। नमस्कार, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या तुम्हाला माहिती झालेल्या कार्यक्रमामध्ये आणि तुम्हाला आवडणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी विक्रम गोखले मनपूर्वक स्वागत करतो आहे। मंडळी, क्षेत्र कुठलंही असो, माणसं अगदी शून्यातून उभी राहतात, मोठे होतात, खूप मोठे होतात, पण काही काही माणसांना यश पचवणं म्हणजे काय असतं हे माहीत नसतं। आणि मग माणसामध्येच दडलेले सगळे दुर्गुणही दिसायला लागतात। पण काही माणसं अशी असतात की यश पचवणं म्हणजे काय याच्यावरची पुस्तकं न वाचता सुद्धा त्यांना ते बरोबर कळलेलं असतं। अशाच एका व्यक्तीला, जिच्याबद्दल मला अत्यंत कौतुक आहे, नव्या पिढीच्या अशाच एका मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या व्यक्तीला आज मी तुमच्या भेटीला बोलवलेलं आहे। त्या व्यक्तीला इथं बोलवण्यापूर्वी आपण या व्यक्तीची एक चित्रफीत पाहणार आहोत। भरत जाधव महाराष्ट्राचा सुपरस्टार, मात्र स्वभावानं अगदी शांत, श्री गणेश वंदनेनं दिवसाची सुरुवात करणारा हा सच्चा कलाकार। साधेपणा हा त्यांचा ठाई भाव, घरात अगदी सर्वसामान्यांसारखा वावर, आपल्या जुन्या आठवणी त्यांनी अगदी जपून ठेवल्यात। त्यांची पत्नी, मुलगा आणि सासू यांच्या सहवासात मोकळ्या वेळेतील हे काही क्षण। मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीत आपल्या सहज अभिनयाचा छाप पाडणाऱ्या या अनोख्या कलाकाराची ही दुसरी बाजू। तर मित्र हो, स्वागत करूया महाराष्ट्राच्या लाडक्या अशा एका मोठ्या कलाकाराचं। भरत, भरत। ये भरत, आपला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अगदी थोडक्यात तुला याची कल्पना देतो। आज मी तुला एरवी जे प्रश्न विचारले जात असतील तसे प्रश्न फार कमी विचारणार आहे, की तुझे चित्रपट कुठले झाले, त्याची नावं कुठली होती आणि तुझी नाटकं कुठली झाली वगैरे वगैरे। तुझ्या लहानपणापासून तू कसा मोठा झालास त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे आणि आपल्या प्रेक्षकांना, तुझ्यावरती अपरंपार प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना ते समजावून द्यायचं की तुझी जागा आहे। बस तू मला किती आवडतोस ते काही मी तुला सांगणार नाही, तुला माहिती आहे ते। मला सांग, तुझं मूळ गाव कुठलं, तुझा जन्म कुठला आणि तुझं घरचं वातावरण, आई वडील, तुझं शिक्षण, शाळा, कॉलेज केलं असशील तर कॉलेज, तिथले मित्र, तुझे छंद, हे तू तुझा वेळ घेऊन तूच बोलायचं आहेस। तर आपण सुरुवात करूया तुझं मूळ गाव, तुझा जन्म इथपासून। माझा जन्म मुंबईतलाच आहे आणि तसं माझं मूळ गाव म्हणजे आमच्या आईचं गाव, जिथे आम्ही फार पूर्वी जायचो, कोल्हापुरात दिंदणदेवी गाव म्हणून आहे, कोल्हापूरपासून 15 किलोमीटरवर। त्याच्या आईचं गाव आम्ही म्हणतो आणि वडिलांचं गारगुटीच्या पुढे एक कंडूर नावाचं गाव होतं, पण वडील आणि सगळे 47-48 मुंबईत आले, मग आम्ही
मुंबईत आमचं म्हणजे आमचं कुटुंब म्हणजे आम्ही तीन भाऊ एक बहीण, मोठा भाऊ किरण, दोन नंबर भाऊ राजू, तीन नंबर बहीण आहे छाया आणि लास्ट मी शेंडेफळ शेंडेफळ. आणि मग आई वडिलांनी मुंबईत येऊन मग राजकमल स्टुडिओची मागे एक चाळ होती बर, आणि मग चाळीत आम्ही राहिलो होतो. वडील माझे सुरुवातीला वकिलांच्या गाडीवर होते ड्रायव्हर म्हणून, मग टॅक्सी चालवत होते वगैरे. आपण त्यातून आमचं एक घर कुटुंब वडिलांनी चांगल्या पद्धतीने सांभाळून इथपर्यंत आम्हाला मोठं केलं. शाळा परळमध्येच शाळेत शिकलो मी. कॉलेज म्हणाल तर महर्षी दयानंद महाविद्यालय परळचंच, पण त्याचे गंमत आहे मी 12वी झाल्यानंतर खरं तर कॉलेज करणार नव्हतोच. आणि 1985 साली मी शाहीर साबळे आणि पार्टीमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला. त्यांचे जावई मंगेश दत्त आता हयात नाही आहेत ते, तर ते माझ्या भावाचे मित्र. तर माझा भाऊ त्यावेळेस आमच्या त्या परळ लालबाग वगैरे रेकॉर्ड डान्स वगैरे जाम फेमस असायचे. बरं, तो भाऊ माझा त्यात डान्स वगैरे करायचा. तर त्याला त्यांनी विचारलं होतं की तू येतोस का लोकधारा, नवीन कार्यक्रम सुरू झाले महाराष्ट्राची लोकधारा, तर तू करशील का? तर तो भाऊ माझा नाही म्हणाला आणि मी लगेच हो म्हणालो. टीव्हीला दूरदर्शनचाच कार्यक्रम होता तो. अच्छा. हा, महाराष्ट्राची लोकधारा. तर त्यात थोडं चमकायला मिळेल या दृष्टीने मी म्हटलं मला घ्या, मी येतो. आणि असं जस्ट चमकण्यासाठी मी आलो. आणि मग शाहिरांकडे आल्यानंतर मला मी नशीब नेहमी नेहमी स्वतःला नशीब समजतो की मला माझ्या करिअरमध्ये प्रत्येक स्टेपमध्ये चांगली माणसं भेटत गेली, त्यापैकी पहिली व्यक्ती म्हणजे शाहीर साबळे. मग ज्या त्यांच्या ग्रुपमध्ये आल्यानंतर मग आम्ही लोकनृत्य करत होतो. इथल्याच दूरदर्शनच्याच लोकधारा कार्यक्रमात मी अक्षरशः साईडला म्हणजे कोरसमध्ये वगैरे होतो. म्हणजे अजूनही लोकधाराची जुनी क्लिप जर मिळाली तर ते त्यातही पाहू शकाल. मग लोकधारामध्ये छोटेवडे लोकनृत्य करता करता आमचा ग्रुप झाला, म्हणजे केदार शिंदे हा शाहिरांचा नातू. मग तो मी, अंकुश चौधरी, अरुण कदम आणि संतोष पवार वगैरे आम्ही मुलं मुलं आम्ही ठरवलं की आपण एकांकिका स्पर्धा वगैरे काही करूया. बर. मग आम्ही शाहीर साबळे प्रतिष्ठान या नावाने खुल्या एकांकिका स्पर्धा करायला लागलो. बर. मग खुल्या एकांकिका स्पर्धा करता करता आम्हाला कळलं की इंटर कॉलेजिएट एकांकिकांना जास्त महत्त्व आहे, म्हणजे परीक्षक आणि प्रेक्षक आहे, चांगले परीक्षक आणि चांगले प्रेक्षक मिळते जेणेकरून आपल्याला फायदा होईल. मग त्यासाठी कॉलेज आता शोधायला पाहिजे, कारण मी थांबवलं होतं कॉलेज. मग असं कॉलेज चेतन दत्तर त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी एकांकिका स्पर्धेला आम्हाला तो लाईक करायचा आणि त्याला आवडायचं आमचं काम. मग चेतनने आम्हाला रुपारेलसाठी बोलवलं होतं. मग आम्हाला कळलं की रुपारेलमध्ये लेडी ओरिएंटेड स्क्रिप्ट जास्त चालतात आणि परत मॉबमध्ये जाऊ आपण. मग आम्ही परत निर्णय थांबवला, म्हटलं असं कॉलेज शोधा जिथे बाकी कोण काही करत नसेल आपल्याला मेन रोल करायला मिळेल. बरोबर. मग आम्ही महर्षी दयानंद महाविद्यालय जिथे त्या काळात काही कोण काही करत नव्हतं, त्याच्या आधी 8-9 वर्षांपूर्वी प्रमोद पवार, शिवाजी साटम हे लोक त्या तिथून एकांकिका स्पर्धा वगैरे करत होते. मग त्या कॉलेजमध्ये आम्ही पहिल्यांदा एकांकिका केली, अक्षर तोंडावर पडलो आम्ही. मग दुसरी एकांकिका केली ती म्हणजे देवेंद्र प्रेमची प्लॅनचेट. बर. जी उन्मेषला केली तेव्हा आम्ही आणि मग ती नम्रात आली, आम्हा सगळ्यांना बक्षिसं मिळाली. मग देवेंद्र प्रेमचा आमच्या ग्रुपवर जरा विश्वास बसला की पोरं काय ते ग्रुपमध्ये मजा करतल्या. मग नेक्स्ट इयर त्याने आणली ती म्हणजे ऑल द बेस्ट, जी मेमध्येच त्याने आम्हाला स्टोरी सांगितली होती. कॉलेज सुरू व्हायचं होतं जून एंडला, पण मे महिन्यातच त्याने आम्हाला सांगितलं की अशी अशी गोष्ट माझ्या डोक्यात खुलते, तिघांचे आहेत आंधळा मुका बहिरा आणि एक मुलं. तिघं एका मुलीच्या प्रेमात पडतात, पण त्या मुलीला माहीत नाही की आंधळा मुका बहिरात ते आपलं व्यंगल ओपण्यासाठी. तर आम्हाला ती लाईन जाम आवडली होती. मग आम्ही त्याच्यावर वर्किंग करत करतो आणि मग ती एकांकिका हिट झाली. मग हिट झाली, पण त्यावर्षी त्या एकांकिकेला बक्षीस वगैरे कमी मिळाली नाही मिळालं. हो, मला वाटतं तिसरा नंबर होता आणि बरंच प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे सगळं हिरमुसलं होतं. मग मोहन वाघांना महेश मांजरेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी त्या एकांकिकेवर इतकं सांगितलं की त्याचं नाटक होऊ शकतं. मग आमचं एक शो ठेवला गेला होता पृथ्वी थिएटरला आणि आमच्या दृष्टीने पहिल्यांदाच होतं सगळं, की एकतर मोहन वाघांना समोर बघणं. वंदना मावशी होती, वंदना गुप्ते, त्या प्रयोगाला आम्ही आमच्या पद्धतीने प्रयोग मस्त केला त्या एकांकिकेचा. दिवाळीच्या आदला दिवस होता दिवाळीचा, उद्या दिवाळी होती ना, आदल्या दिवशी आम्ही ती एकांकिका केली होती. कारण सांगतो का लक्षात राहते, कारण एकांकिका समजा ते आम्हाला जेवायला घेऊन गेले होते मोहन वाघ, आणि तिथे वंदना मावशीने आम्हाला प्रत्येकाला 100-100 रुपये दिले होते. बरोबर. आणि आमच्याकडे दिवाळी लगेच उद्या होते ना सर, आदल्याचे पैसे आले होते, त्यामुळे आम्हाला ती लक्षात राहणारी गोष्ट होती. हो, बरोबर. आणि मग तिथे ठरलं गेलं की आपण याचं नाटक करतोय म्हणून. मग कास्टिंग जरा मला अंकुशला घेतलं आणि विकास कदम आणि
दीपा परबला नव्हतं घेतलं होतं. बरं, त्याची काही कारकिर्दी फारच लहान दिसत होती व्यावसायिक रंगभूमीसाठी. आणि मग आमच्या तालमी सुरू झाल्या आणि त्या नाटकामुळे मी व्यावसायिक रंगभूमीवर आलो. ते नाटक प्रचंड गाजलं, म्हणजे इतकं गाजलं की कारण ना ते परळी येत आम्ही नेहमी शायरांकडे जात येत होतो ना, तेव्हा ती नेहमी आम्ही चंद्रलेखेची गाडी बघायचो. आम्ही नेहमी विचार करायचो की पार्किंगला असायची गाडीला, तर विचार की छोटा का रोल होईल, आपल्याला मिळालं पाहिजे या गाडीने प्रवास करायला आलं पाहिजे. पण त्या गाडीने नंतरची 3 वर्ष आम्हाला अख्खा महाराष्ट्र फिरवला आणि चांगल्या रोल, चांगल्या मेन रोलमध्ये. बरं, आपण तुझ्या ह्या पुढचा जो प्रवास आहे तो आपण ऐकून आनंद घेणारच आहोत. पण मला तुझ्या ह्या क्षेत्रामध्ये येण्याकरता घरून पाठिंबा मिळाला, पाठिंबा मिळाला नाही, विरोध झाला, घरची परिस्थिती याबद्दल जरा विस्ताराने सांग. एकतर कुठल्याही आई वडिलांना किंवा आता चालणार नाही की तू नाटक आणि याच्यात अडकणं, कारण नोकरी गरजेची होती. पण एक सांगू का, शाहीर साहेबांचं जेवढं नावच होतं की आमच्या एरियात परळ भागात किंवा अख्ख्या महाराष्ट्रात नाव होतं त्यांचं, प्रश्नच नाही. पण आमच्या आई वडिलांना प्रचंड विश्वास होता की इथे तिथे फिरण्यापेक्षा आमचा पोरगा शाहिरांकडे जातोय ना, मग काही टेन्शन नाही. तर तो एक मला विश्वास होता माझ्या घरच्या लोकांचा की मी तिथे करतो. तरी माझ्या वडिलांच्यावर चाललं होतं की बघ कुठेतरी नोकरी शोध छोटी, हे तुझी आवड म्हणून ठीक आहे पण एक करिअर काय घडू शकत. अच्छा, तर तू लग्न केव्हा केलंस, म्हणजे ह्याच्यात स्थिरस्थावर झाल्यानंतर केलंस का? त्या दरम्यान मी एकांक स्पर्धाच करत होतो आणि सरिताच्या माझी बायको आहे ती माझ्या मोठ्या वहिनींची वहिनींबरोबर सर्व्हिसला होती. बरं, बीएमसीमध्ये. आपण जरा तुझी बायको काय म्हणते, तिच्या काय आठवणी आहेत ते आपण बघणार आहोत. सेलिब्रिटी म्हणून मला तर प्राऊड आहे, आमच्या पूर्ण फॅमिलीला पण प्राऊड आहे त्यांच्याबद्दल. मुलंही म्हणजे मुलांनासुद्धा बाबा अतिशय म्हणजे सेलिब्रिटीज आहेत असं म्हणून नाही, एक बाबा म्हणून अतिशय आवडतात. आणि तेही मुलांबरोबर म्हणजे माझी फॅमिली म्हणजे मी माझी मुलं आमच्याबरोबर स्वतः आमची मोठी पूर्ण फॅमिली खूप मोठी आहे, त्याच्यामुळे भाऊ वहिनी त्यांचे आई बाबा सगळ्यांची म्हणजे एक जेव्हा जेव्हा आम्ही असं फॅमिलीबद्दल बोलायला जातो तेव्हा त्यांना प्रत्येकाबद्दल त्यांना इतकी काळजी असते की कोणाला काय म्हणजे मी प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करून नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असते फॅमिलीच्या, त्याच्यामुळे माझ्याकडून सगळ्यांची माहिती त्यांना समजत असते जरी त्यांना वेळ मिळाला नसेल तरीसुद्धा. त्यांच्या मुलांच्या फ्युचरबद्दल पण नेहमी त्यांचं आणि आमचं माझं डिस्कशन, आता मुली मुलींचं कसं वगैरे असं सगळं त्यांच्या भावांच्या वगैरे असं म्हणजे आमच्याबरोबर सगळ्या कुटुंबाची त्यांना काळजी असते म्हणून बाबा आणि म्हणून ते अगदी हे खूपच स्वभाव त्यांचा असा मनमिळावू आहे ना की असं कधी कोणाबद्दल असं वाईट म्हणजे त्यांच्या तोंडून येतच नाही असं, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत मला थोडंसं बाहेर गेल्यावर टेन्शन असतं की हे यांचं कसं म्हणजे एवढ्या शांत स्वभावाचं कसं होईल असं. त्यामुळे एक मला अजूनपर्यंत तर कधी आत्ता 20 वर्ष झाली आता आमचं 20वं चालू आहे लग्नाला, तर अजून मला कधी असं कोणत्या गोष्टींनी त्यांनी दुखवलं नाही आहे. म्हणजे घरात तर खरं धार्मिकच म्हणजे घरी आल्यावर त्यांना नेहमी प्रसन्न चेहरा, जरा जरी माझा थोडा जरी चेहरा स्माईल फेस नसेल ना तर त्यांना परत आल्यालाच विचार काय झालं असं, म्हणजे ते आल्याला त्यांना स्माईल फेस लागतो माझा. उशीर झाला तरी रात्री किती 12 साडे 12 1 वाजलं तरी घरीच येणार जेवायला. माझ्या जावळी माझे जावळी खूप सुंदर आहे, ॲक्टिंग पण सुंदर करतात आणि स्वभावाचे पण सुंदर आहेत, मला गर्व आहे त्यांचा. आनंद वाटतं की ते एवढे चांगले ॲक्टिंग करतात पिक्चरमध्ये. खूप छान पत्नीला म्हणणं, खूप छान आपली सासू असणं, खूप छान आईवडील असणं, हे छान पण इथून जे आहे बरोबर ते आपण पाहतो आहोत. तुझं अभिनंदन. वडील, तू म्हणालास की ड्रायव्हर म्हणून काम करत होते, तर मग ड्रायव्हिंग पुढे करणं किंवा गाडी घेणं, भाड्याने चालवणं, स्वतःची टॅक्सी घेणं असं काही डोक्यात कधी आलं होतं का बिफोर यू एंटर्ड इन दिस? नाही 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 नाही. एकतर ॲक्च्युली वडील माझं मोठा भाऊ सगळे मेहनत खरंच मेहनत करत होते की आमचं कुटुंब नीट चालावं ह्या बाबतीत. जेव्हा ते दुसरीकडे टॅक्सी चालवत होते नंतर मग माझ्या भावाने एक निर्णय घेऊन आपण स्वतःची एक टॅक्सी घेऊया, मग मला वाटते तेव्हा मी बँकेतनं कर्ज काढून 60,000 टॅक्सी घेतली होती, पण ते वडील स्वतः चालवत होते. आणि
मी भाऊ पण माझा नोकरी काय ना काय छोटा गोष्ट शोध होता मी पण काहीतरी बघतो मी त्यात पण मला आठवतं मी BST कंडक्टरचा बॅच पण काढला होता. अच्छा. कारण कलाकार कुठे चान्स मिळायचा ना तेव्हा बँक किंवा BST ते बँकमध्ये शक्य नव्हतं माझं ग्रॅज्युएशन झालं नव्हतं पण BST मी कार्ड त्याची परीक्षा पण दिली होती कंडक्टरची पण त्याच दरम्यान ऑल द बेस्ट हिट झालं आणि मग ऑल द बेस्ट जोरात चाललं. मग ऑल द बेस्ट जोरात चालता चालता एक इन्सिडन्स असं घडलं की जिथे मला वडिलांना सांगवलं की आता टॅक्सी नका चालवू तुम्ही. तो इन्सिडन्स असा होता की आमच्या टॅक्सीत काही पॅसेंजर बसले होते. टिळक ब्रिज आहे ना आपला शिवाजीला शो होता आणि टिळक ब्रिजवर प्रचंड ट्रॅफिक होतं. दुपारचा 3:30 शो होता आणि त्या ट्रॅफिकमध्ये गाडी काढता येत नव्हती म्हणून ते पॅसेंजर त्यांना शिव्या देत होते वगैरे की चाल शिव्या हिंदीत ते बडबडतो जाम काय बोलले नाही तो मला काय माहीत नाही प्रकार. मग जेव्हा मी रात्री घरी आलो तेव्हा वडिलांना म्हटलं काय आता वडील तुझा शिवाजी मंदिरला शो होता ना दुपारी म्हणलं हो कारण माझ्या गाडीत पॅसेंजर बसले होते त्यांनी माझी आई बहीण काढली मला बडबडले चिकार काय काय टाईम पण मला बरं वाटलं की माझ्या पोराच्या नाटकाला घाई करतात ना म्हणून काय बोललो नाही तर ते ना जरा हे हटलं आम्हाला की बा तिथे मात्र निर्णय घेतला आम्ही बाबा बंद पडे. सॉरी एक मिनिट. नाही नाही ठीक आहे. अरे ह्या अशा घटना खूप शिकून जातात माणसाला. हां तर मग त्यांना म्हणाले की आता नका टॅक्सी चालू मी आणि ते दिवसाला 100 रुपये आणायचं ना धंदा बोलून तर म्हणलं मला एका नाटकात एका शोची 100 मिळतात म्हणलं असे मी 300 म्हणजे 300 येतात घरात तर नका चालू. पण त्यांचा मोठेपणा की त्यांनी 6 महिने टॅक्सी तशीच चाळी ठेवली होती की माहीत नाही उद्या नाटक नाही चाललं तर मग 6 महिन्यानंतर आम्ही टॅक्सी काढली. आज जो काय ना तो त्यामुळे असावं की बाबा एक ना आई वडील सच्चा प्रेम आहे ना सच्चा आशीर्वाद तो फार काउंट करतो. आणि मी नेहमीच सगळ्या आमच्या तरुण मित्रांना सांगतो की आई वडिलांना सांभाळा ते घरे दैवत कुठे असले तर आई वडील असतात. तर मला अभिमान वाटतं की मी आज जो काय आहे तो रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नक्कीच आहे पण माझ्या घरच्यांच्या माझ्या आई वडिलांच्या माझ्या भावांच्या आशीर्वादाने जास्त आहे. सॉरी मी. अरे नाही बरोबर आहे. हे बघ असं हळवं असल्याशिवाय चांगला नट तयार होत नाही. ह्या ज्या भावना आहेत ह्या जाग्या असल्याशिवाय त्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो त्याच्याशिवाय नट तयारच होऊ शकत नाही. तुला या आठवणींनी भरून येत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. हे कायम राहो म्हणजे तू आणखीन 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 फुलत जाशील. अजिबात काळजी करू नको. छान. म्हणजे मला उलट तुला ह्या आठवणींनी एक भरून येणं जे आहे तुझं ते तुझ्यातल्या उत्तम नटाचं एक उदाहरण आहे. ह्याला मी सेंटिमेंटॅलिटी म्हणत नाही ही इमोशनॅलिटी आहे आणि ती चांगली आहे त्याची गरज असते आपल्या लोकांना. आपण पुढे जाणार आहोत पण त्यापूर्वी भरत एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. मित्र हो छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतोय आपले लाडके अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर. भरत मी असं ऐकतो की म्हणजे आत्ता तू सांगितलेला किस्सा हा हृदयद्रावक आहे ते सगळ्यांच्या बाबतीत होत असतं प्रत्येकाच्या बाबतीत होतं त्याच्याही आठवणी महत्त्वाच्या असतात. पण अशा काही गमती जमती की तू या ह्याच्यात प्रवेश करण्यापूर्वी वडिलांची शिस्त वडिलांचे काही नीती नियम ते ड्रायव्हिंग करायचे तर त्याबद्दल त्या आठवणी काही सांगशील तर बरं होईल. एकतर वडिलांना आमच्या टॅक्सी मी धुतल्याशिवाय ते जात नव्हते धंद्यावर. अच्छा रोज टॅक्सी किती रात्री लोकधाराचे शो करायचो मी तर कुठे शो कर काय कर सकाळी पूर्ण टॅक्सी आणि दर रविवारी सगळं मळगाड्या ना आतून ते स्वच्छ करायलाच पाहिजे. ऑल द बेस्ट ना जोपर्यंत टॅक्सी होती आमच्याकडे तो ना नित्य नियमाने गाडी धुणं त्याशिवाय जातच नव्हते. त्यांच्यासाठी मी लकी फॅक्ट असेल तर नेहमी म्हणतो की तू गाडी धु मला काही प्रॉब्लेम नाही. तर ते एक त्यांची ती शिस्त
ते नेहमी म्हणतात की कुठेही कुठलंही काम असेल तर वेळेच्या आधी जात जा. तर ती मी आत्तापर्यंत ती शिस्त पाळतो. ते एक आणि नंतर त्यांचा एक किस्सा सांगतो. मी ज्या लोकधारात जॉईन झालो तेव्हा घरच्या सगळ्यांना सांगितलं की मी शहर सभे पार्टीचा आता हा शो आहे, रंगभवनला शो होता, आमची पूर्ण फॅमिली आली होती. आणि त्यात कसं मॉपमध्ये आम्ही डान्स करायचो ना, तर नवीन ग्रुपमध्ये नवीन आल्यानंतर आम्हाला कसं तिसरं किंवा चौथं नाचवायला लावायचं आणि कोरसला वगैरे. तर मी आपला पहिल्यांदा स्टेजवर काम करतो आणि घरच्यांना बोलवलं होतं आणि तो कार्यक्रम बघून रात्री घरी आले, मी पण आलो घरी सगळं आठवण वगैरे तिकडे. कारण आम्ही कसं लोकधाराचं पूर्ण सामान घरी पोचून मग आम्ही यायचो शाहीर राहायची. तर कुठं होतंस तू शोमध्ये? मिळलो त्या डान्समध्ये तिसरा होतो, ह्या ह्याच्यात मी कोरसलो होतो. बोलतो आम्हाला कुठेच दिसलं नाहीस तू, असं काय असेल तर थांबव काय कुठे मागे आणि कुठे कोपऱ्यात तर नाचत असेल तर नको करू, मग नोकरी कर वगैरे. पण ते मी जाम डोक्यात ठेवलं की अरे मागे मागे राहणं पण चुकीचं आहे वगैरे. आणि मग मग शाहिरांकडे काय काय गोष्टी करता करता मग तो प्लस पॉईंट झाला. कारण तिथे घरचे बोलल्यामुळे केदार वगैरे आमचा ग्रुप काय तर करूया नुसतं डान्समध्ये काय करायचं आहे, तर तो एक फायदा झाला त्या गोष्टीचा. भरत, त्यावेळेला तुझा हा जो मित्र परिवार होता आणि जो आत्तापर्यंत त्यातला काही विशिष्ट भाग टिकून आहे, तर त्या मित्रांच्या बद्दल सांग. आणि त्यावेळेला तुम्हा लोकांना काही छंदबिंद होते का रे? छंद म्हणाल तुम्ही तर छंदाचं, त्यात आम्ही काही स्किट्स करायचो शाहिरांच्या. बर बर बर. त्यात मग गणेशोत्सव मंडळात जाऊन वगैरे मध्ये मध्ये म्हणजे त्या आपल्या एरियात आमच्या लालबाग परळमध्ये वगैरे जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळ असायचे आणि त्यात कार्यक्रम असायचे स्थानिक आणि कुठल्या काय. तर आम्ही त्या स्थानिकमध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायचो आणि आम्ही सांगायचो की आम्हाला एक 10 मिनिटं स्किट करायला द्या किंवा 15 मिनिटं स्किट करायला द्या. लिहायचं कोणते? केदार. अच्छा, केदार तेव्हापासून लिहितो. हो, केदार स्वतः लिहायचा. स्वतः एकदा त्या केदारच्या बाबतीत किस्सा आला होता आणि ते आम्हाला काहीतरी 50 रुपये वगैरे मिळायचे 5-7 लोकांना. मग तो केदार वाटायचा प्रत्येकाला, तुझे हे तुझे. एकदा मी रस्त्यावर जाता परळ विलेजच्या रोडवर केदार असेच पैसे वाटवता आणि पोलीसची गाडी आली होती आणि केदार म्हणाला थांबा मी बोलतो ना. केदार गेला पुढे, पोलीस काय कोण आहे काय चाललं आहे? तुला मी शाहीर साहेबांचा नातू आहे. आणि तो इन्स्पेक्टर लगेच बोलला, मग काय शाहिरीने सांगितलं का रस्त्यातून असे पैसे वाटायला वगैरे? तिथून केदारने कधीच नाव लावलं नाही पुढे. म्हणजे सांगत कधी आत्ता पण सांगत नव्हतं की आम्ही सांगतो हा शाहिरांचं नातू केदार शिंदे, पण केदारने कधीच शाहिरांचं नातू वगैरे पुढे लावलं नाही. कारण त्याने स्वतःची ओळख आज निर्माण केली की केदार शिंदे. प्रश्नच दे. तर तो एक किस्सा असा होता की जिथे पोलिसांनी पैसे आणि बरोबर कुठे वाटणार ना रस्त्यात कार्यक्रम सगळा रस्त्यात कसं टिपिकल आपल्या तुझे 10 घे तुझे 5 घे आपापल्या घरी जा काम संपलं. केदारचं आपण एक त्याचं काय म्हणणं आहे तुझ्याबद्दल ते आपण बघणार आहोत. भरतचं आई वडिलांवर नितांत प्रेम, आई अण्णा हे त्याचं दैवत आहे. आणि कित्येक वर्ष मी बघतोय की तो आपल्या आईवडिलांना इतकं फुलासारखं जपतो. कदाचित त्यांच्या त्या आशीर्वादामुळेच आज भरत जाधव सुपरस्टार म्हणून होऊन सगळीकडे वावरतोय. आजही तो प्रेक्षकांना भेटताना त्याच आत्मीयतेने आणि त्याच त्यांच्यातलाच एक बनून भेटतो. कधीही त्याच्या डोळ्यामध्ये कुठलाही अहंकार दिसत नाही, कुठलाही दुरावा दिसत नाही प्रेक्षकांपासूनचा. हे खूप कठीण आहे कारण आपण जेव्हा मोठे होत जातो तेव्हा पायाखालची जमीन हळूहळू सरकायला लागते, पण तसं भरतच्या बाबतीत घडलं नाही. आणि ते घडलं नाही म्हणून तो आज तागायत या उंचीवर पोचलेला आहे. टॅक्सी धुवायचा भरत, त्याच्या वडिलांची टॅक्सी होती आणि वडील टॅक्सी ड्रायव्हर होते. तर आम्ही लोकधाराचा शो कितीही वाजता करून आलो, 3 वाजता 4 वाजता जरी तो भरत जाधव घरी पोचला तरी सकाळी 7 वाजता नित्य नियमाने अण्णा टॅक्सी चालवायला निघायचे. तर त्याच्या अगोदर अण्णांची अट असायची की भरत जाधव स्वतःच्या हाताने खाली उतरेल आणि ती टॅक्सी धुवेल त्यांच्यासाठी आणि मग येऊन झोपला तरी हरकत नाही. मला कधीकधी असं वाटतं की हे सगळं आज भरतला आठवताना कसं वाटत असेल, कारण आज दिमतीला नोकर चाकर आहेत, त्याच्या गाड्यांना ड्रायव्हर्स आहेत, त्या गाड्या धुण्यासाठी माणसं पण असतील. पण जो व्यक्ती स्वतः आपली स्वतःची टॅक्सी धुवायचा, आज त्याच्याकडे एवढ्या गाड्या आहेत आणि एवढं ऐश्वर आहे. सो ही डिझर्व्स. आणि मला खूप आनंद आहे की या पद्धतीने आज लोकांच्या समोर तो येतो आहे. त्याचा साधा सरळ स्वभाव आजही या मुलाखतीच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळत असेल. मी फक्त एकच मनापासून इच्छा व्यक्त करीन की असं म्हणतात की पुढचा जन्म माहीत नाही काय होईल तो, पण जर पुढचा जन्म माझा असेल
तर मला भरत जाधवचा मित्र व्हायला नक्कीच आवडेल. दिस इज फ्रेंड. हां तर तो किस्सा सांग सगळा पूर्ण आता. आणखीन काय केदारबद्दलचा, अंकुशबद्दलचा, तुमच्या बरेच किस्से आहेत. नाही, केदार अंकुश मुळात आधी मला केदार ग्रुपमध्ये होतं तेव्हा भरत दादा बोलायचा. बर. मग भरत तू त्याच्यापेक्षा केदार मोठा आहेस काय? अच्छा. अंकुश तुमच्या लहान लहान, तो दोघेही माझ्यापेक्षा 7-1 वर्षांनी लहान आहेत. बर. ते भरत दादाचा भरत भरत मग आता भरत्या झालो त्या. पण चांगलं की केदारचं नेहमी त्याला मी नेहमी बडबडायचो काय की तू कुठलीही गोष्ट फार हिरेरीने करतो म्हणजे आणि मग पटकन रिॲक्ट होतो. तर आम्ही त्याला नेहमी म्हणजे की तू रिॲक्ट नको जाऊ. पण ना त्याचं रिॲक्ट होणं फार गरजेचं असते. कधी कधी मला त्या जाम अनुभवायचा की केदार करेक्ट अशा ठिकाणी. पण त्याची इंटेन्सिटी म्हणजे आजही आपण त्याचे मी इतक्या नाटकात त्याच्यावर कामं केली आहेत, चित्रपटात कामं केली आहेत. त्याचे फिल्म्स त्या एक वेगळ्या पतडीचे आहेत. जे काही ऑडियन्स आहे, मास ऑडियन्स जो आमचा आहे, तो त्या लाईक करतो आहे काही गोष्टींसाठी. तो ना त्या पद्धतीने विचार करतो. आता त्यांनी आता एक अगबयारेच्या पार्ट 2 त्याने आता केलं, टोटली वेगळी फिल्म केली आहे. मध्यंतरी त्यांनी एक फिल्म केली होती अंकुशला घेऊन, यंदा कर्तव्य आहे, ती एक वेगळी फिल्म केली होती. पण त्या वेगळ्या फिल्म करून पण तो सॅटिस्फाय नव्हता. मग परत एक कॉमेडीचा जॉनर ठेवून तर त्याच्यावर काम करताना मला आवडतं का की त्याचं विजन एक वेगळं आहे, व्हिज्युअलायझेशन वेगळं आहे. तो काहीतरी असा भन्नाट गोष्टी आणतो की आता श्रीमंत दामोदर पंत आहे मुलगा. आणि त्याचे त्याचा किस्सा होतो श्रीमंत दामोदर पंतचा. विलास जाधव आपल्या ते शिवाजी मंदिरचे, त्यांनी केदारला सांगितलं होतं की लक्ष्मीकांत ब्रेडेसाठी एक नाटक लिहायचं आहे. तर केदार आणि आम्ही खुश की आमच्या ग्रुपही केदारला लक्ष्यामामाचं नाटक लिहायची वेळ संधी मिळाली. तर का डिस्कशनला बसू, आम्ही डिस्कशन होतं की काय करता येईल काय येईल. लक्ष्यामामा काम करणार यार आणि केदार तुझं नाव म्हणजे आम्ही मग आम्ही करता करता गोष्ट एक घडवत गेलो होतो काय काय होईल काय होईल. मग एकमेकांच्या घरी आपण नावं ठेवतो ना, देवांची नावं वगैरे ठेवतो मुलांना, कधी आजोबांचं नाव वगैरे ठेवतो. तर ते नावं ठेवल्याने किती घोळ होत असतो ना. आपण ज्यांना मानतो त्याचं नाव मुला ठेवतो आणि जेव्हा मुलगा काही वेडवाकडं करतो तर त्याला शिवी देऊन ते नाव बोलतो. तर त्या गोष्टीत जाम आम्हाला गंमत वाटली की ही गोष्ट फुलू शकते खुलू शकते. मग ते करता करता मग आम्ही काय करतो, आमच्या ग्रुपमध्ये पूर्वीपासून उठून ॲक्टिंग करून ती गोष्ट फुलवायची. अच्छा. नुसतं बसून डिस्कशनला नाही, उठून ॲक्टिंग करून मग दाखवतो असं घडेल मग तसं घडेल मग हा एक टर्न मिळेल. अच्छा. ते मी उभा राहून करायचं. मग करता करता मी उभा राहून करताना मग आता आमचं ठरलं की आजोबांचं नाव मुलाला ठेवलं आहे, थोडं बापाची अवस्था भयानक झाली आहे. आणि संध्याकाळी 6 तेच आजोबा त्या मुलाच्या अंगात येतात. बरं. आणि मग त्याचा वड्याच्या याचे बाप ते म्हणतात. असा कॉन्ट्रास्ट एक गेम होता. मग आम्हाला ते जाम आवडलं, हा याच्यावर खेळताना वाढलं. आणि मग ते करता करता मग नावं काय ठेवायची, मग त्या मुल बापाचं नाव गणपत, आईचं नाव शांताबाई, हे करून माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव रिहर्सल आम्ही करतो ना, गणपत उठ गणपत जा वगैरे, शांताबाई आहे तर माझ्या आईचं नाव शांताबाई गणपत. नंतर केंद्र बोलला जाऊ दे लक्ष्मीकांत ब्रेड तू बाजूला ठेव, तूच कर काम, मला दुसरं कोण दिसतच नाही आहे. मग त्यांनी सांगितलं की अरे विलासला सांगितलं की असं, तर विलास बोला हरकत नाही भरतला घेऊन करू याचं हरकत नाही. मग त्या रोलला दुसरं कोण, तर मग विजय चव्हाणांना आम्ही बोलवतो. अच्छा अच्छा. आणि दामोदर पंत अशा पद्धतीने आम्ही डिस्कशनमध्ये कोणासाठी लक्ष्यामामासाठी करायला आलो होतो. मग झालं वेगळंच, मग ते आणि त्यात ते गोडगोजिरी झालं आणि काय भयानक वेगळा प्रकार झाला तो. ह्या तुझी जी टीम आहे सगळी, यांच्याबद्दल जे काही बाईट्स आहेत ते आता आपण पाहूया. भरत जाधवचा स्वभाव म्हटलं तर भरत जाधव जसा पूर्वी होता तसंच आताही आहे. आता तो एवढा मोठा स्टार झाला तरी त्याच्या स्वभावात काही बदल झाला नाही. जसं पूर्वी सगळ्यांबरोबर वागायचा तसंच आताही वागतो तो. तर आम्ही एकत्र काम करताना समजा एखाद्या कलावंताने एखादं ॲडिशनल घेतलं आणि त्याला जर चांगलं लाफ्टर आलं टाळ्या आला तर भरत सांगतो अरे नाही हे घे रेग्युलर घे रेग्युलर घे. म्हणजे सगळ्या कलावंतांना तो सोबत घेऊन जातो. मध्यंतरी काही कारणास्तव आमचे प्रयोग जरा थांबले होते. असं सहज मी भेटायला गेलो होतो त्यावेळी, त्यांचं टाईमपास नावाचं नाटक चालू होतं. मी त्यांना सहज म्हटलं की काय म्हणा कसं आहे, म्हटलं मस्त एकदम, काय काय चाललं, म्हटलं काय नाही दादा उद्या शिफ्टिंग आहे माझ्या घराचं. हो का, कुठे रे, म्हटलं बाजूला जरा शिफ्टिंग करतो आहे मी. बरं बरं बरं, एवढंच बोललं. मग नंतर जाताना त्यांनी मला सांगितलं की मी तुला सोडतो कॉर्नरपर्यंत, चल जरा. म्हणून मी त्याच्या गाडीत बसलो आणि आम्ही कॉर्नरपर्यंत गेलो. तर या माणसाने त्या नाटकाचं मिळालेलं मानधन जे पाकिट म्हणतो आम्ही, ते पाकिट जसंच्या तसं माझ्या हातात दिलं आणि मला बोललं मन्या ठेव तुला लागतील पैसे म्हणून. निर्माता म्हणून कुठलाही अहम न बाळगता किंवा खूप मोठा सेलिब्रिटी किंवा स्टार म्हणून कसलंही अहम न बाळगता
तो आज आमच्यात अगदी आमच्यातलाच असल्यासारखा वागतो. बरं, आमच्यातच नव्हे तर मला वाटतं इतर लोकांच्यासुद्धा तो असाच वागतो. एक साधीशी म्हणजे साधी एक गोष्ट सांगतो की सगळ्याच खूप सेलिब्रिटीजनं किंवा सगळ्या साऱ्या स्टार लोकांना सर सर असं संबोधलं जातं, पण आमच्या भरतला सगळे दादा म्हणतात. खूप छान माणूस, एक खूप छान मुलगा, एक खूप छान नवरा, एक खूप छान वडील आणि एक खूप छान मित्र असं भरत जाधव यांचं व्यक्तिमत्व आहे. आम्ही इतकी वर्ष त्यांच्याबरोबर आहेत, पण जे आज ते स्वतःला ट्रीट करून घेतात की जे ते खाणार असतील तेच आमच्या शेवटच्या माणसाला मिळायला पाहिजे ही त्यांची एक धडपड असते. की माझा बॅकस्टेजवाला जरी असला, माझा लाईटवाला जरी असला, तरी पण त्याला तेच मिळायला पाहिजे जे मला मिळतं. प्रयोग सुरू झाल्यानंतर प्रयोगांमधली भरतदादाबरोबरची धमाल म्हणजे इम्पॉसिबल असते. भरतदादा ऑन द स्पॉट काहीही बोलतो आणि त्याला रिॲक्ट व्हायचं असतं त्या क्षणी, आणि खूप मोठी परीक्षा असते, पण इतकं एन्जॉय करतो तो. सही रे सहीमध्ये तू विविध रूपं घेऊन येतोस, या विविध रूपांकरता तू अभ्यास काय काय केलास ते जरा सांगशील तर बरं. आपण कलाकडून आपण अवलोकन आपलं असायला पाहिजे की आजूबाजूला लोकं कशी बोलतात, कशी चालतात. कधी कधी आपल्याला गमतीदार लोकं दिसतात, भेटतात, पण तेवढ्यापुरतं आपण ती गंमतून बघतो. पण त्यांना जर नीट निरखून पाहिल्यानंतर कळतं की ह्यातली गंमत आहे त्या कॅरेक्टरची, आणि ती कॅरेक्टरची गंमत कुठे डोक्यात बसते. आणि मला असं वाटतं की जो आपण असे काही व्हेरिएशन्स रोल जेव्हा पटापट करत असतो त्या त्याचा फायदा होतो. गलगले निघाले सर, गलगले नावाचं कॅरेक्टर जे होतं ते पुण्यात आम्ही बालगंधर्वला पाहिलं होतं फार वर्षांपूर्वी. रस्ता क्रॉस करता आणि चला गलगले उजवीकडे बघा, डावीकडे बघा वगैरे, आम्हीच घाबरलो होतो. एक माणूस एवढ्या मोठ्याने कसा काय रिॲक्ट होतो आणि बोलतो स्वतःची. आणि मग ते मी आमच्या ग्रुपमध्ये सगळीकडे करत होतो, म्हणजे अगदी महेश मांजरेकर वगैरे आम्ही कुठल्या पिक्चर शूटिंगला हे भरत ये रे जरा ते गलगले करून दाखव. मग केदार म्हणलं की आता आपण जे सही रे सही करतो ते मला असे काय काय आपण वेगवेगळे रोल शोधूया. आणि मग तो गलगले ऑफ बिहेवियर, तो गलगले ते फीड बसेल. आणि तो खरंच फीड बसला, जिथे बोलायचं नाही तिथे तो बोलून वाट लावून टाकतो. खरं ते अवघड होतं, म्हणजे आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की 5 मिनटं गंमत ठीक आहे, 7 मिनटं एखाद्या कॅरेक्टरवर गप्पा धमाल करणं ठीक आहे, तो नाटकात थ्रूआउट कसा दिसेल कसा वाटेल देव जाणे. काय इरिटेड कॅरेक्टर आहे ते, समोर बघून बोलतो असं होतं की समोर ती व्यक्ती आहे काय म्हणतं गलगले बरं आहे हां गलगले अच्छा गल म्हणजे आपली जी आतली दोन मनं असतात ना की काय करू आज करू की नको, मग आतलं मन म्हणतं चल करून तर बघूया, तेच गलगले. ते दोन्ही वाक्य एकदम बोलायला समोरचा गोंधळ होतो काय हा गोंधळ करणार आहे. तर ते 5-10 मिनटापुरतं ठीक असेल, पण पुऱ्या नाटकभर ते कसं कॅरीवल आम्हाला जरा डाऊट होता. आणि लोकांना पटेल का, रुचेल का. मग केदारनाथ आपण त्याला विशिष्ट पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्याला आणू स्टेजवर. मग जेव्हा जेव्हा वाटते की आणि 4 रोल आहेत ना, त्याला 1, 2, 3, 4 मध्ये 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 घुसला तो नुसतं बोलला तर लोकांना अरे गलगले आला, परत गेला तर त्याची गंमत करतेला. म्हणून त्यांनी ते कॅरेक्टर तसं त्या नाटकाने ठेवलं होतं. नंतर अण्णा जेवायला ते कॅरेक्टर होतं ते पण आम्ही गुरु ठाकूर आपला कवी त्याच्याकडे आम्ही गेलो होतो गुरुला भेटायला. तर बुरुलच्या देवळात त्या तिथे आम्ही एका लहान मुलाला पाहिलं होतं, तो असा भीक मागत होता पण तो काही बोलत नव्हता, फक्त त्याच्याने एक ते ग्रेस्चर मला जाम आवडलं होतं, असं वाकडा होऊन असा मागत होता समोरच्या असा मागत होता. त्यामुळे ही बॉडी लँग्वेजला आपलं एक कॅरेक्टर आहे जो बुद्धी नाही आहे जो फारच आहे तो फक्त जेवायला जेवायला कसं बोलल्या, तर त्याला आम्ही ते तसं भरलं. एक कॅरेक्टर होता तो जे मुळात ते मेन सुखात्मे जो इतका मोठा इंडस्ट्रीजचा मालक आहे आणि हे आहे, तर तो फार इंग्लिश पण मध्ये मध्ये बोलेल आणि त्यात दात तर मी माझं इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. मग ती वाक्य केदार आणि अंकुशकडनं लिहून पाठांतर करून ते अजय काही नाटकात बोलतो ना मी हे अक्षर चोख पाठांतर करून बोललेले वाक्य असतात. बाकी आपण कसे ॲडिशन वगैरे क्रॉस करून खेळतो. आणि एक कॅरेक्टर आहे जिथे तो प्रश्न विचारणारा कॅरेक्टर ट्रकवाला, आणि जरा ट्रकवाले फार लाऊडलीच बोलतात ना नेहमी त्यांच्या ते इंजिनच्या आवाजामुळे वगैरे काय रे कसा आहे फार लाऊडली बोलतात. तर आम्हाला ते एक कॅरेक्टर पाहिजे, म्हणजे व्हॉइस डिफरन्शिएट मला डिफरन्स मिळाला, बॉडी लँग्वेज वेगळ्या मिळाल्या, आणि त्या पण आम्ही सहीला ते वर्कआउट केलं. आता हा जो मेकअपच्या संदर्भामध्ये तुला आतल्या बाजूला किती वेळ लागतो चेंजेस करण्याकरता, कारण ते इतकं विलक्षण आहे सगळं, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी आपण भरत छोटीशी विश्रांती पुन्हा एकदा घेणार आहोत. मित्र हो, पाहत रहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा विश्रांतीनंतर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भरत जाधव आज खूप
सुंदर सुंदर हकीकती सांगता आहेत, आठवणी सांगता आहेत. काही आठवणी आपले डोळे ओले करणारे आहेत, काही खदा खदा हसवणारे आहेत, पण त्याचबरोबर एक अभ्यासूनट काय काय करतो आणि रंगभूमीवरती वावरतो, त्याच वेळेला रंगभूमीवरून एक्झिट झाल्यानंतर पाठीमागच्या अंधारामध्ये तो किती जलदगतीने कामं करून पुन्हा एकदा रंगभूमीवर येतो, त्या गणिताकडे आपण वळणार आहोत. नाटकात एकतर आम्ही टाईम सेट केला की समजा मी स्टेजवर नसेन आणि मी एक कॅरेक्टर समजा तर दुसरं कॅरेक्टर येत असेल तर त्याला जास्त वेळ द्यायला नाही पाहिजे, लोकांना कळेल नाहीतर कशाच्या आता तो दुसरा बनून येईल. ते केदारची खासियत आहे की त्याने तिथे वर्कआउट काय केलं आहे की दोन कॅरेक्टरच्या मध्ये जर समोरच्या कॅरेक्टर ज्या ऑडियन्स समोर जे दिसतात कॅरेक्टर ती दोन किंवा तीन वाक्यात संपली पाहिजेत आणि तीन वाक्यात संपल्यानंतर माझी लगेच एंट्री आली पाहिजे. पण तीन वाक्य अशी ठेवायची ती की त्यात एक पंच असेल चांगला खणखणीत जिथे काही सेकंद लाफ्टरमध्ये जातील. तो मेंटेन करून तुम्हाला जिथे मला दोन तीन सेकंदात द्यायचं असेल तर मी पाच सेकंदात येऊ शकतो, पण ती दोन सेकंद ही हमखास लाफ्टरची असली पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी सिच्युएशन्स केदारने वर्कआउट केलं. केदारने प्रचंड म्हणजे आज जे काही सैरस हे नाव झालं आपण म्हणतो वगैरे, पण त्याच्या मागची मेहनत ॲज अ लेखक दिग्दर्शक म्हणून केदारची तर प्रचंड आहे. केदारचं विजन चांगलं आहे त्यावरतीतलं की जर मला स्टेजवर ॲट अ टाईम तीन चार भरत जादव फिरवायचे असतील आणि लोकांना कळू द्यायचे नसतील तर मला काय त्यात गमती खेळायच्यात. तर भरत नसेल स्टेजवर तर बाकीच्या लोकांना त्यांनी किती चाबूक ठेवलं पाहिजे आणि पंच लेवलला ठेवलं असेल तर लोक त्या पंचमध्ये इन्व्हॉल्व्ह होईपर्यंत मी येतो. ग्रेट. तर ते जरा काय टाईम सेटअप केलं होतं पूर्ण. मग ते गाणं असेल म्हणा, एका गाण्यात मी धप 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 येतो इथे, तर ते आम्ही त्याच्या तालमी केलं. ह्याचा किस्सा सांगतो तुम्हाला. सही रे सहीच्या तालमी चालू होते वगैरे आणि नंतर आम्ही साहित्य संघात तालीम होतो तर पहिल्यांदाच आम्हाला सेट लावं लागलं की आता असं सेट आहे. तर माझा मोठाच्या मोठा फोटो होता, त्या आपले मुळे आहेत ना आपले अशोक. हां, तर ते अरे बापरे, बऱ्याच वर्षाने एखाद्या मोठ्या एखाद्या नटाचा एवढा मोठा फोटो बघतोय स्टेजवर. तर तिथे मी पहिला घाबरलो, माझं पहिले एक अजून हिट व्हायचं नाटक आधी यांचं असं उत्तर आलं, मी घाबरलो होतो बापरे. तर ते आणि मग तालमी सुरू असताना मी दोन वेळा पडलो होतो धावपळ फार. तर एवढा पडलो की ना आणि मला खरंच लागलं होतं. तर मी तिथे लागण्याचं मला दुःख नव्हतं, मी पडलो याचं मला रडू यायला आलं. चला असं झालं तर नाटक फसेल थांबेल बाकी घडणार नाही पुढे. मग ती खबरदारी घ्यायची होती आम्हाला की कुठेही पडता कामा नये. मग विंगेत सगळी ती ॲडजस्टमेंट केली होती आम्ही प्रत्येक इंट्रा एक्झिटला. तिथे कोणी आधीमध्ये येणार नाही, फक्त तो पाणी देणारा मुलगा आणि नॅपकिन जो काय घाम येतो तो पुसणारा, हे दोघंच फक्त माझ्यासोबत फिरतील. बरं झालं मी त्या दोन वेळा पडलो तालमीत, त्यामुळे काय आलं कळलं की काय करायला पाहिजे आणि काय होता कामा, कोण येता कामा नाही. किंवा विंगेत आपल्या कसं शिवाजी मधलं विंगेत उभारून नाटक बघतात, खिडकीत कोणतं उभं असतं, ती पद्धत चुकीची. अगदी चुकीची होती. तुम्ही डायव्हर्ट होता नकत कोणतरी समोर समोर आलेला माणूस जो विंगेत आहे तो आपल्याला सांगतो अरे काय मी आलोय असं विंगेत. त्याला माहित आहे ते कुठल्या रोलमध्ये आहे, कुठला सीन चालू आहे, तो घोळ होतो एक. तर ह्या नाटकाचा तो एक प्लस पॉईंट आहे की बाबा नाही नाही हे सही रे सही हे संपूर्ण नाटक. आता हा जो अभ्यास झाला सही रे सहीचा, तसाच ह्याच्या आधीचं तुमच्या आंधळा मुका बहिरा मोहन काकांचं तुझं पहिलं हे, तर त्यावेळेला तू तुझ्या भूमिकेकरता काय अभ्यास केलास? मी त्यात मुका होतो मुळात आणि मला वाटतं त्या वर्षाचं नाट्य दर्पण पुरस्कार मला मिळाला होता विनोदी अभिनेता. मुका कॅरेक्टरला विनोदी अभिनेत्याचं मिळालं होतं. तर एकतर मला जाम आवडलं होतं ते प्रकार आणि त्या मुक्याला त्या नाटकात तसा रोल नाही आहे, तो बहिऱ्यावर डिपेंड आहे. जो बहिरा जे कॅरेक्टर आहे तो सांगतो आणि हा आपलं खुणवतो आणि तो पंच त्याच्याकडे आहे. विनोदाचा पंच एकही याच्याकडे नाही आहे. पण एक सीन मस्त होता जो परत लेखकाचा देवेंद्र प्रेमने तो चांगला मांडला होता. तो म्हणजे जे बोलणारे आहेत आंधळा आहे कॅरेक्टर आणि बहिरा कॅरेक्टर आहे त्यांना त्यांनी प्रपोजचा सीन दिला नव्हता. मुका प्रपोज करतो. अच्छा. हो हो. आणि लोकांना माहिती हा प्रपोज करतो, त्यामुळे लोक त्या मुक्याच्या कॅरेक्टरच्या बाजूने असतात. आणि तो प्रपोज करतो आणि तो विशिष्ट उदाहरण देतो की ते पक्षी हे ते आणि त्याला काहीच कळत नसते. आणि चिडतो तो साला, चिडतो आणि त्यात तो बहिरा संजय नार्वेकर म्हणून तो डिस्टर्ब करतो. त्याला बरोबर कळते की हा साला प्रपोज करतोय आणि तो डिस्टर्ब करत असतो सतत. मग हा वैता कोण बोलतो शेवटी म्हणजे तू काना बहिरा मुका का नाही येस तू? तर तेव्हा ते स्लोगन जाम फेमस होतं.
तर तिला ते कळतं की तू असं म्हणालस का गाण्यानं बहिरा मुक्त होता हा मग ह्याला कळतं की ही अशा सुरावट मध्ये हिला कळतंय आणि मग त्याला कळतं की मग काय आता अजून काय सुरावट द्यायची मग तो बोलतो की तुला आ म्हणजे तुला कळतंय ना तू मग तो भारत मध्ये सारे भाई भारत हा माझा माझं देश प्रेम आहे माझं तुझ्या प्रेम हे चाललो होता किती प्रयोग झाले रे मी 1265 प्रयोग केले आता तू हे सगळे नाटक करत असताना ज्या वेळेला चित्रपटामध्ये जायचं ठरवलंस तर ते तू ठरवलं होतंस म्हणजे तुझा रोख तिकडे होता जाण्याचा की तुला बोलवणं आलं आणि काय झालं चित्रपटात जाण्याचं होतंच कारण मी समजा अशोक मामा किंवा सगळ्यांचे कामं आम्ही पाहत होतो त्यासाठी की मराठीत हिरोसाठी असं काही नाही की तो देखणा चिकणाच हवा तर कॅरेक्टर प्ले करणारा मेन हिरो होऊ शकतो तर आम्हाला जे मला तर जाम उत्सुकता होती की असं का ते मिळालं पाहिजे कॅरेक्टर जिथे आपण मराठी चित्रपटात जाऊ पण लग बाय चान्स त्या मधल्या काळात सई रे सई इतकं गाजलं की सई रे सई आलं आणि मला माडे पिक्चर यायला आले अच्छा त्यातला पहिला पिक्चर आला तो म्हणजे ह्यांचा राधास्वामींचा चालू नवरा भोळी बायको म्हणून तर त्यात मला त्यांनी की विग वापरावं लागेल कारण मी त्या सईचे म्हणजे केस अगदी बारीक बारीक ठेवले होते सतत ते विग विग लावून सईचे तीन तीन शो करतो नाही ते भाजत ना पण अगदी सारखं विग लावून भाजत पण तर मला हरकत नाही विग काय तुम्ही आता म्हणाल काय कॅप घ्याल तर कॅप पण करेन हिरो चालू डायरेक्ट विचार नाहीत तर त्यांनी तो पहिला रोल मला दिला त्यात अशोक मामा सोबत रोल होता सीन होता आणि मी कधीच मामांना भेटलो नव्हतो आधी फक्त त्यांना स्क्रीनवर पाहिलं होतं पण कधी अशी भेट झाली नव्हती मग त्यांनी माझा पहिला सीन असा लावला होता की ते माझे बॉस असतात आणि मी समोर असतो आणि ते मला बडबडतात चिकार आणि तो रिॲक्ट होतो आणि जातो म्हटलं बरं हा सीन लावलं म्हणजे अंदाज येईल ना समोरासमोर कसं काम करतो पण जेव्हा मी हैदराबादला पोचलो तिथे हैदराबादला शूटिंग होतं तशाच बॅग बी घेऊन डायरेक्ट त्या सेटवर आलो होतो तर अशोक मामा एका साईड रामोजीरावमध्ये होतं हो अच्छा तर तिथे नेमके मामा समोरच बसले होते पहिल्यांदा असं त्यांना बोललं हरीतला आणि जवळ जाई जाईपर्यंत तिथेच म्हणलं अरे हे भरत ये बस म्हणलं तर मी रिलॅक्स झालो पटकन की अरे बाब आपल्याला नावांनी स्वतः बोलवत आहेत ते तर ते मला त्यांची ती स्टाईल आवडली पटकन त्यांनी रिलॅक्स केलं मला आणि नंतर पूर्ण पिक्चर मग चांगलीच गट्टी जमली मग नंतर बाकी नंतर मी त्यांच्यावर सात एक फिल्म केल्या तुम्ही पण एका फिल्मला आपण एकत्र काम केलं होतं त्यांच्यावर मग नंतर चांगलीच गट्टी जमली पण ती पहिले असते ना ती भीड भीती असते जराशी एक तर ती त्यांनी त्याच्याबद्दल मला रिलॅक्स केलं होतं मग एक एक फिल्म्स येत मग पछाडलेला केलं पछाडलेल्यामध्ये पण जसं त्यांना तसंच पाहिजे होतं पछाडलेला किस्सा होता मी नाही म्हटलेली फिल्म होती अच्छा कारण माझं एक महेश महेश हा कारण एप्रिल महिन्या आम्हाला नाटकाला एक वर्षहून पूर्ण झालं नव्हतं तेव्हा कोठारे यांनी नाटक पाहिलं आणि म्हणाले की आता एप्रिलमधलं की शूटिंग चालू करायचं म्हटलं नाही मला आमच्या ह्या नाटकाचे एका वर्षात जास्तीत जास्त प्रयोग करण्याचं धाडस आहे आमच्या सगळ्यांचं तर ते आम्ही करतो आहे तर ऑगस्टनंतर आपण जर होत असतो नाही एवढा कोण थांबणार आता करतोस तू बोल म्हटलं नाही सोडला तर विचार मी पण नाही ऑगस्ट महिना गेला कारण त्या एक 15 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला एका वर्षात जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते सही रे सहीचे आणि आम्ही केले सुद्धा म्हणजे तुम्हाला सांगतो 365 दिवसात 567 प्रयोग केले अरे ग्रेट 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 तर ते आम्हाला प्रत्येकाला ते आणि आज माझं नाही तर आमचा बॅक स्टेजवाला पण इस्त्रीवाल्या ह्या सगळ्यांचा रेकॉर्ड आहे ॲक्च्युअली कारण संपूर्ण टीम माझ्याबरोबर ती एका वर्षाचे सगळ्यांनी ते केल्यामुळे आम्ही ते डोक्यात ठेवतो की जास्त असं प्रयोग करायचे आणि त्याचं कारण सांगू शकतोस का एका नाटकाचे नाटक स्वीकारल्यानंतर जास्तीत जास्त प्रयोग करायचे याच्या पाठीमागचं तुझं कारण नक्कीच एकतर कसं तुम्ही जेव्हा नाटक घेता तेव्हा काहीतरी चांगला विचार करून घेतो आपण तुम्हाला ते आवडलं असतं म्हणून घेता आणि जेव्हा आवडलेलं नाटक जेव्हा कळतं की कुठल्या काही कारणामुळे थांबेल किंवा काहीतरी घोळ होईल तर त्याचा त्रास जसं निर्माता म्हणण्यापेक्षा लेखकाला असतो त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की आर्टिस्टला व्हायला पाहिजे कारण परत मी जर ते नाटक करायचं म्हटलं तर ती त्या ताकदीने होणार नाही आहे आणि जेव्हा असं एखादं नाटक जेव्हा समोर येतं तेव्हा असं वाटतं की नाही हा चान्स सोडू नये जसं सही रे सही पहिल्या शोपासून हाऊसफुलचा बोर्ड आहे आणि लोकांना एवढं लोक लाईक करतात नाटक तर मी काही घेणं चुकीचं होतं त्या वर्षभरात आमचं ठरलं जर आपण जास्त प्रयोग करायचे तर का करू नये आज मला बरं वाटतं की मला नाही वाटत की ह्याच्या पुढे इतके प्रयोग कधी होतील कारण आता शनिवार रविवार आपलं नाटकांचे प्रयोग आता आले आहेत जे ऑड डे आता तेवढं चालत नाही बरोबर आहे त्यामुळे 365 दिवसात 567 या आधीही कुठे झाले नव्हते आणि प्लस त्यासोबत रेकॉर्ड खरंच नाही कोणाचं हाऊसफुल रेकॉर्डच असेल ऑफकोर्स
आणि नशिबाने जर असं मिळतं एखादं नाटक, म्हणजे आजही मी सैरेसही चालू ठेवायचं कारण तेच आहे की फार नशिबाने एखादी चांगली कलाकृती मिळते तर ती आपण थांबवणं आपल्या काही बिझी शेड्यूल मिळतं ते चुकीचं आहे. तुझ्या एवढ्या या छान करिअरमध्ये तू केलेली तुझी आवडती अशी नाटकातली भूमिका अवघड, जिथे तुला अभ्यास करावा लागला, विचार करावा लागला, आणि त्या अभ्यासाला आणि विचाराला लोकांनी छान प्रतिसाद दिला आणि तूही समाधानी आहेस, अशी भूमिका कुठली? अदांतर काय, केदारची सगळीच नाटकं मला भावतात, आवडतात, मी केली आहेत. तो आमच्याकडे ती गंमत आहे की आपण अशाच्या पद्धतीने खुलवू शकतो वगैरे. अधांतरसारखं नाटक मला मिळणं जरा मला त्यावेळेस शॉकच होतं. जस्ट ऑल द बेस्ट आलं होतं आणि आमच्यासारखी आम्हीच्या तालमी सुरू होते आणि अधांतरचं नाटक आलं जयंत पवारांचं. आणि ते ज्या ज्या आमच्या एरियात परळ लालबागमध्ये वगैरे मिल बंद झाल्यानंतर ज्या काही फॅमिली दुरावले आहेत त्यांच्यावर भाष्य करणारं नाटक होतं. आणि माझा रोल मला ॲक्च्युली जेव्हा वाचलं मी तेव्हा मी मंगेश कदमला म्हटलं तर मी करू का, डायलॉगच नाही आहेत काही, एकच सीन आहे फक्त चार पाच ओळींचा जो बोलतो चिकार क्रिकेटवर बोलतो. तर मंगेश मला बोलला तू माझ्यावर विश्वास ठेव परत, पण तू नको नाही म्हणू नको, आणि मी घेतला रोल. आज मला बरं वाटतं की मी ते नाटक स्वीकारलं की आज त्याच्या आज मला काही सिरियस भूमिका मी जेव्हा करतो तेव्हा तर अशा काही नाटकांचा मला फायदा होतो. कधी बघ आपण एकांकिका स्पर्धेत ज्या गोष्टी करतो त्याचा व्यावसायिक रंगभूमी किंवा फिल्ममध्ये वगैरे चिकार फायदा होतो किंवा काही नाटकांचा आपल्या डोक्यात काही कॅरेक्टर बसले जातात ज्या फिल्ममध्ये उतरवताना आपल्याला सोपं जातात. तेव्हा मी आता काही सिरियस फिल्ममधल्या काही काळात केले वगैरे त्याचा फायदा मला अशा गोष्टीमध्ये. अधांतरसारखं नाटक नाटक इतकं चांगलं होतं ज्यात मला बक्षीसही मिळालं होतं आणि ते कॅरेक्टर असं आहे की प्रत्येकांचे फ्रस्ट्रेशन्स त्या घरात दाखवलेत आणि त्यात माझं कॅरेक्टर असं की ह्याचंही फ्रस्ट्रेशन आहे पण तू बोलणार कोणाला, कारण तू घरात बसून घर कोंबडा असतो, घरात बसले असतो सगळ्यांचा आहेत ऐकून ऐकून तो इतका असतो ना फ्रस्ट्रेट तरी तो काही ना काहीतरी छोटी गंमत शोध असतो त्यातल्यात रिलीफचं पॉईंट म्हणजे कॉमेडी ऐकत बस का हे आणि एक लेवलला जाऊन तो स्वतः ब्लास्ट होतो वगैरे आणि मग ते नाटक. पुन्हा एकदा आपण भरत छोटीशी विश्रांती घेणार आहोत. नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या छोट्याशा विश्रांतीनंतर आपण भरत जाधव यांच्याशी गप्पा गोष्टी करतो आहोत. भरत, अनेकांनी तुझ्यासाठी सिनेमे लिहिले, निर्माण केले, असा कोणता सिनेमा ज्याच्यात तू आहेस आणि तुला त्या सिनेमाने खूप समाधान दिलं? एक तर शिक्षणाचा आहे सगळं, जी चांगली फिल्म होती, चांगली होती, मी पाहिली होती, ती मला आवडली होती. बरेच मला झिंकचिक झिंक पण मला आवडली होती, चांगली फिल्म होती. पण मला विशेष कौतुक नाही काय फिल्मचं करायचं वाटते. मी केदारची एक फिल्म केली होती बकुळा नामदेव घोटाळे, ज्यात मी विलन होतो आणि तो गेटअप अगदीच तो विकृत दिसावा असं होतं. त्यात ती मला करायला जास्त एन्जॉय केला मी, म्हणजे कॉमेडी होती म्हणून असं म्हणत नाही मी, पण एक वेगळं एक सॅटिस्फॅक्शन आहे. जसं शिक्षणचे आहे चौ झिंकचिक झिंकचं आहे, त्यात एक असं होतं की आम्ही एक कॅमेरा असा खाली होता आणि दाखवतो सारखा कॅमेरामध्ये काय बंदूक आतले दात दिसतात आतले दात कारण डबल दातात दात होते किती अजून खाली करू नये शेवटी म्हटलं तर घे आता टेक कर म्हणजे बघ हे माझे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे. नंतर त्या वाक्याचं प्रोमो केलं होतं पिक्चरला. शेवटी किती लपवणार ना बरं आपण आणि ऍक्टर म्हणून आपण डिस्टर्ब होतो किती लपवू आता म्हटलं घ्या आता बघा काय वाक्य होतं. मग ते मग शेवटी म्हणजे कुठे दिसू त्या पिक्चरमध्ये आतले दात त्यांनी मान्य केलं बघ दोन दात त्याला असे त्या पिक्चरची गमत होती. भरत, मी असं ऐकतो की तू परमेश्वरावरती खूप श्रद्धा असलेला माणूस आहेस आणि गणपती भक्त आहेस असं मी ऐकतो, तर हे अगदी लहानपणापासून आहे का लोकांनी दिलेल्या सुंदर सुंदर गणेश मूर्ती जमवणे हा तुझा छंद आहे? नाही नाही, गणेश भक्त तर सगळेच आहेत म्हणजे असं काय आम्ही आणि कृष्णाचं पण जास्त करतो. माझे वडील कृष्णाचं भरपूर करतात, आम्ही सगळे कृष्णाचं करतो आणि थोडी श्रद्धा असं मी असं म्हणते की पूर्ण अंधश्रद्धा एकदमच तर माझी जेवढी असायला पाहिजे तेवढी श्रद्धा नक्की आहे. जे आपण नेहमी आज मी जर रंगमंचावर काम करत असेल त्याच्या आधी पाया पण पडतो कारण ती श्रद्धा समजतो, रंगदेवता समजतो. नाटकात पिक्चरमध्ये काम करताना विचार करतो, घराच्या बाहेर पडताना देवाच्या पाया पडतो, तर ती श्रद्धा नक्कीच आणि ती असावी. गणपतींची मूर्तीच चिकार आहेत माझ्याकडे, त्याची कारणं वेगळी आहेत, म्हणजे सुपाऱ्या घेत नाही मी. म्हणजे थोडक्यात तू आस्तिक आहेस, उत्तम गोष्ट आहे. देवळाबाहेर रांगा लावणं म्हणजेच धार्मिक आहे असं मला वाटत नाही. कधी कधी घरात असा प्रॉब्लेम काही लोकांचं म्हणते, मी सगळ्यांचं नाही, कधी काही लोकांचं असतं की घरातल्या देवाकडे पण तेवढी महत्त्व ते देत नसतात.
घरात काही गोष्टी मुळात आपल्या घरातल्या देवाला इतका आपण हे केलं पाहिजे की ज्या काही गोष्टी आपण पाळायच्या असतात त्या तिथे पाळल्या पाहिजे. तिथे काहीतरी म्हणजे असं काय बऱ्याच मी फॅमिलीज बघितल्यात असं की सगळेच लोक असे करतात. बरेच लोक घरात पण करतात, देवळात रांगाही लावतात. पण काही लोकांना मी असंही बोलले की घरात लक्ष नाही आणि मग रांगा लावून मग धार्मिक त्याचं भांडवल का करावं तर ते मला नाही पटत. रांगा मी पण घरी वाटलं तर रांगा लावत असं नाही की ह्याच्या आधी आम्ही रांगा लावून पाया पडायचं वगैरे. पण नुसतं रांगा लावून पाया पडणं म्हणजेच देवदर्शन होणं किंवा देव पावणं. जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे माझ्या दृष्टीने माझे आई वडील माझे दैवत असेल तर प्रत्येकाचं एक असतं ना. आणि शेवटी कसं आहे आहे नाही माहीत नाही पण जे आहेत त्यांना तर आपण पूजूया कारण ते कधीच आपण आपल्याबद्दल वाईट विचार करत उलट ते खरं देवत्व आहे. त्यामुळे श्रद्धा असणं चांगली गोष्ट आहे पण त्याचा अंधश्रद्धेत त्याचा विचार करून त्यात झोकून जाणं तर ते जर असं पटत नाही मला. आपल्या बिरादरीमधली आणखीन काही मंडळी तुझ्याबद्दल काय बोललेली आहेत ते आपण पाहणार आहोत. पु ल देशपांडेंनी म्हटलेलं आहे की खरा अभिनेता आपली भूमिका रंगमंचावरती सोडतो आणि बाहेर पडतो. भरत हा फक्त रंगमंचावरती अभिनय करतो, बाहेर तो अत्यंत साधा सोपा आणि सरळ भरत आहे. आणि हे टिकवून ठेवणं हे अत्यंत अवघड नाही तर खरं तर अशक्य असतं आणि भरतला ते जमलेलं आहे. आणि म्हणून भरत माझ्या दृष्टीने अत्यंत कुतूहलाचा विषय आहे आणि या बाबतीमध्ये भरतचा मला अत्यंत हेवा वाटतो. फक्त विनोदी अभिनेता हा शिक्का बसू नये यासाठी तू खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेत आलेल्या आहेत, रिस्क घेत आलेला आहेस. तशाच भूमिका घेत राहा आणि केवळ विनोदी अभिनेता नाही तर एक अष्टपैलू अभिनेता, एक परिपूर्ण अभिनेता म्हणून महाराष्ट्राने तुझ्याकडे पाहावं. महाराष्ट्रानेच कशाला, पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशांनी तुझ्याकडे पाहावं असं मला वाटतं. आणि त्या वाटचालीसाठी माझ्याकडनं तुला अत्यंत मनापासून शुभेच्छा. नमस्कार बारा बारा. माझं नाव बारा बारा आणि तुमच्यासोबत आत्ता जे आहेत ना त्यांचंही नाव बारा बारा आहे. म्हणजे आम्ही एकमेकांना जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही एकमेकांना बारा बारा अशी हाक मारतो. कारण मला प्रचंड आनंद वाटतो सांगायला की माझ्या आमचा वाढदिवस एकाच दिवशी येतो आणि तो म्हणजे 12 डिसेंबरला. आम्ही एक वाढदिवस शेअर करत असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला भेटतो तेव्हा गेले अनेक वर्ष आम्ही एकमेकांना बारा बारा अशी हाक मारतो. भरत काय बोलू तुझ्याबद्दल, म्हणजे माझ्या मते अख्खी इंडस्ट्री तुझ्याबद्दल बोलत असते, बोलत राहील आणि ते चांगलंच बोलत असते. एक नाटक होतं ज्याच्यामध्ये भरतला खूप कमी वाक्य होती बोलायची आणि तो नुसता स्टेजवरती बसलेला असायचा. त्याच नाटकात मीही काम करत होतो, मीही एका कोपऱ्यामध्ये असायचो आणि मी प्रत्येक वेळेला भरत जाधवला फक्त ऑब्झर्व करायचो. भरत जाधवचं फक्त चेहरा असंच नाही, त्याचं अख्खं शरीर बोलतं. तो ज्या पद्धतीने बसतो, तो ज्या पद्धतीने उठतो, तो ज्या पद्धतीने तुमच्याकडे बघतो, तो खिडकीमध्ये असा बसतो, ते संपूर्ण त्याची जी देहबोली आहे ती फार ग्रेट आहे. म्हणजे त्याचं आपण फक्त कसं असतं की शब्दांनी वाक्य पोचवतो किंवा एक्सप्रेशन्स खूप छान असतात, त्याचं अख्खं शरीर बोलतं. तुला वेळ फार कमी मिळत असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. स्वतंत्र वेळ, मोकळा वेळ कधीच अवघडच येते फार. तरीही जेव्हा वेळ मोकळा मिळतो तेव्हा तो तू कसा घालवतोस? एकतर मी माझा वेळ असा काढतो की मी पार्ट्यांना जात नाही आणि कोणाच्या जास्त मोठमोठ्या इव्हेंटला जात नाही. माझं काम असेल जिथे मी असेल तेवढं पुरतं जाऊन येतो. पार्ट्यांमध्ये पण मी ट्राय करतो की जातो, जरा भेटतो आणि लगेच सटकतो. कारण आपले ते तिसरा अंक जो असतो पार्ट्यांचा तो भयानक असतो आणि त्यात अडकायचं नाही. कारण करिअर ह्यासाठी मी उभं नाही केलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यामुळे मी जास्तीत जास्त तो वेळ जिथे वाचवायला पाहिजे वेळ, कारण कामात तर सगळेच बिझी असतात, प्रत्येक काम केलंच पाहिजे. बरोबर, तो वेळ मी घरी वापरतो. आपण एक समाजाचं काही देणं लागतो असं तुझ्या डोक्यात केव्हा येतं का? आणि येत असेल तर त्याकरता तू काय काही विचार केलेला आहेस का? एक तर आदिवासी पाडा आमच्या ते कर्जतच्या पुढे, तिथे मी मेडिकल शिबिर भरवतो. सुरुवातीला एक माझे मोठे मेवणे तिथे होते म्हणून मी जॉईन झालो. आता ते एक्सपायर झाले मोठे मेवणे. मग मी काय करावं, मग काय तर तिथे आत्ता फक्त वर्षभर माझं लक्ष नाही पण अदरवाईज आधीचे 7-8 वर्ष तर मी तिथे दर रविवारी माझ्या ते छोटं घर बांधलं आहे. तिथे 2 डॉक्टर आणि पूर्ण मेडिकल फ्री असते आणि ते चालू असतं माझ्याकडे. जसं तुम्ही म्हणाल तसं समजा मी 100 रुपये कमवत असेल तर त्यातले 10-12 रुपयेच खर्च करायचे असतात. तर ते जेव्हा मी 10-12 खर्च करत असेल तर त्याच्या दरम्यान
मी 10,000 ते 10 कोटी आशीर्वाद घेत असतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने थोट फार मोठं करू नये. काही काही लोक बाहू चिकार करतात या गोष्टीचं, तर मला ते आवडत नाही बाहू करणं. मी कधीच आज पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून बोलतो आहे, तर मी आत्तापर्यंत कधी माझे जेवढे जवळचे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे भरत जाधव याही गोष्टी करतो हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून मी तुला प्रश्न विचारला. आपण आता झटपट प्रश्न या खेळाकडे वळणार आहोत, पटापट उत्तरं द्यायची. भरत, तुझ्या पहिल्या नायिकेचं नाव काय? सिनेमातली पहिली नायिका आदिती भागवत. नाटकातली? नाटकात नायिका कधी आलीच नाही वाटायला. तुझा स्वतःचा आवडलेला चित्रपट? झिंगचिक झिंग. नाटक? सही रे सही. केदार शिंदेचा नावडता चित्रपट? त्याचे सगळेच चांगले तो चित्रपट. नाही तरीही त्यातल्या त्यात नाही आवडला. केदार शिंदेचा नाही म्हणते ना, केदार शिंदे टीम, त्यात आम्ही पण आलो. गुड. त्यांचा ह्यांचा काही नेम नाही, चित्रपटातल्या व्यक्तिरेखेचं तुझं नाव काय? खरे. कुठे जायला तुला आवडतं स्वतःसाठी? मला समुद्र किनारे कुठेही असेल तर मला मी जरा एन्जॉय करतो. मुंबईत जर काही बदल करावासा वाटला तुला कधी, तर तो कुठला करशील? तळागाळातला भ्रष्टाचार थांबेल तर त्याच्यावर काहीच नाही आहे. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हण पूर्ण कर. अडला नारायण धरी गाळवाचे. तुला नाटक का सिनेमा काय आवडतं? नाटक. का? मी एन्जॉय करतो, मी खूप समाधानी असतो प्रयोग करताना. अशोक सराफ? सुपर टायमिंग. केदार शिंदे? तो विजन त्याच्याकडे चांगली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे? चांगला माणूस. मराठी भाषा? समृद्ध. महाराष्ट्र? माझा. पत्नी? लक्ष्मी. तुझा प्रेक्षक? रसिक. तू किती बिझी आहेस ते तुला सांगायला सुद्धा तुझ्याकडे वेळ नाही अशी माझी धारणा आहे. तरीही तू माझ्याकरता आमच्या या कार्यक्रमाकरता वेळ काढलास, आणि मुख्य म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या करता तू इथे आलास, त्याबद्दल सर्व या आमच्या टीमचे दूरदर्शनतर्फे मी तुला धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. ह्या कार्यक्रमाबद्दल तुझं काय मत झालेलं आहे ते मला तुझ्याकडून लिहून पाहिजे. घेतो तुमच्या